Jorange 3.0 चा ट्रेलर मनोज जोरांगे सध्या सरकारला दाखवतो तोच जोश तोच क्राउड आणि मैदानात जोरांगे आणि त्यांनी उभा केलेला समाज संभाजीराज राज ठाकरे सगळ्यांचे मत बदलतात विषयातला लय गंभीर हाच तो शेवटचा चान्स नंतर जोरांगे हा माणूस मागे हटत नसतो आणि हटला तर मग फिक्सिंग समजावी काय घडत आहे ज्यामुळे सर्वच नेत्यांची मतमतांतर घडतात संभाजीराज जे मनोज जोरांगेंच्या उपोषणस्थळी आले मराठा समाजाच्या बाजूने आपण आहोत असा विश्वास दाखवला ते संभाजीराजे सुद्धा आता ओबीसींकडे वळताना दिसतात राज ठाकरेंनी तर थेट पलटीच मारली नेमकं रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मनोज जोरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये असं काय केलंय की सर्वच नेते जे आहेत ते आता पलटी मारताना दिसतात रुग्णालयातून बाहेर पडताच मनोज जोरांगे पाटील यांचा झंझावात पुन्हा सुरू झाला आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता जोरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले मनोज जोरांगे पाटील राजकीय व्यक्ती नसले तरी एखाद्या नेत्यालाही लाजवेल अशा पद्धतीने अगदी पायाला भिंगरी लावून ते जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मराठा समाज बांधवांची भेट घेतात गुरुवारी दौंड येथील सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता जोरांगे पाटील 3.0 हे सरकारसाठी आधीपेक्षा जास्त जड जाणार असल्याचं दिसतं रणरण त्या उन्हात देखील ज्या ताकदीनं लोक जोरांगे पाटलांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत ते बघता सरकारचेही डोळे पांढरे होण्याची वेळ आली आता सरकार नेमकं 24 डिसेंबरला काय निर्णय घेणार यावरच मायानगरी मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरणार आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जोरांगे पाटील यांनी 2 वेळा आपल्या आंदोलनातून सरकारला हिसका दाखवला जोरांगे पाटलांच्या मागे समाज किती ताकदीनं उभा आहे हे एव्हाना सरकारला पुरतं कळून चुकलं मनोज जोरांगे पाटलांच्या आतापर्यंतच्या सर्वच आंदोलनांना समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अगदी लोकांनी आपली कामे बाजूला सारून जोरांगे पाटलांच्या एका हाकेवर आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला सरकारने गेल्या वेळेचे आंदोलन सोडून मोठे शिवधनुष्य पेललं परंतु आंदोलन सोडतानाच जोरांगे पाटलांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम देऊन सरकारला निर्वाणीचा इशारा दिला 24 डिसेंबर नंतर एक दिवस देखील आपण देणार नसल्याचं जोरांगे पाटलांनी म्हटलं शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे यापुढील गंभीर इशारा म्हणजे आता जोरांगे पाटील नुसतंच आंदोलन करणार नाही तर आंदोलनाची धग आता मुंबईपर्यंतही पोहोचवणार 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांचं हे भगवं वादळ मुंबईवरती कूच करेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक नाळ्या आवडल्या जातील असाही इशारा जोरांगे पाटलांनी सरकारला दिलाय दरम्यान मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी तर आहेच शिवाय राज्यातील संपूर्ण प्रशासकीय गाडा हा मुंबईच्या माध्यमातूनच हाकला जात असतो मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास मुंबईला भाजी देखील मिळू देणार नाही असा इशारा जोरांगे पाटील यांनी दिला याचाच अर्थ मुंबईला आजूबाजूंच्या खेड्यांमधून होणारा भाजीपाला दूध आदी सर्व जीवनावश्यक वस्तूंची रसद तोडण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे साहजिकच जोरांगे पाटील 2.0 पेक्षा जोरांगे पाटील 3.0 हे सरकारला अधिकच जड जाणार हे स्पष्ट यामध्ये आणखी एक मुद्दा नमूद करावा असा वाटतो तो असा की मनोज जोरांगे पाटलांनी अगोदरच स्पष्ट सांगितलं होतं की आपण आता सरकारला पुन्हा 15 मिनिटं वेळही देणार नाही ज्यावेळी 24 तारखेला त्यांचा अल्टिमेटम संपणार होता 24 तारखेनंतर मनोज जोरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आणि त्यानंतर आता त्यांनी पुन्हा 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिलेली आहे जर तारखांवर तारखा जर मनोज जोरांगे पाटील कोर्ट देत असं देत गेले तर मग यामध्ये काहीतरी गडबड 100% आहे असं देखील आता एका बाजूने बोललं जात आहे त्यामुळे आता मराठा समाजानं सगळी कामधंदे सोडून मनोज जोरांगे पाटलांच्या मागे उभे राहण्याची कदाचित ही शेवटची वेळ ठरू शकते कारण कधीपर्यंत लोक जोरांगेंच्या मागे पळणार आहेत कधीपर्यंत लोक सरकारच्या मागे पळणार आहेत शेवटी काही जरी झालं तरी आरक्षण हा एक मुद्दा आहे आणि रोजची रोजीरोटी हा एक मुद्दा आहे आणि याच 2 मुद्द्यांमध्ये एवढंच की हा सरकारला दिलेला मनोज जोरांगेंचा चान्स जर शेवटचा ठरला तर ठीक नाहीतर मग ही मॅच फिक्सिंग म्हणावी का असा प्रश्न सुद्धा एक मराठा समाजाचा गट निर्माण करतोय हे तुम्ही मान्य करा किंवा नाही बरोबर या मुद्द्यांशी जर तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओ शेअर करा